मित्रो नमस्कार आम्ही तणमुक्ती चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकातील तणांचं नियंत्रण कसं करायचं याविषयी माहिती देतो तेव्हा विनंती आहे की या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रो या व्हिडिओद्वारे मी आज कांदा पिकातील तण नियंत्रणाविषयी माहिती सांगणार आहे तुम्हाला माहीतच आहे की कांदा हे पीक नव्वद ते शंभर दिवसात तयार होतं आणि त्याची लागवड खरीप हंगामामध्ये जून जुलैमध्ये तर रब्बीसाठी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि उन्हाळ्यासाठी जानेवारी फेब्रुवारीमध्ये याची लागवड केली जाते याच्या लागवडीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बी पेरून लागवड आणि दुसरं म्हणजे रोपांची लागवड कांदा पेरणीसाठी मोगळणी व पाळी घालून रान भुसभुशीत तयार करावं नंतर पाणी देऊन वापसा आला की बियाण्याची पेरणी केली जाते पेरताना बी जास्त दाट पडणार नाही यासाठी अगोदरच बियात वाळू मिसळलेली असावी आणि बी जमिनीत जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते कांद्याची रोपं तयार करण्यासाठी तीन मीटर बाय एक मीटर बाय पंधरा सेंटीमीटर आकाराचे वाफ्यावर बी पेरणी करावी लागते बी उगून आल्यावर साधारण एकवीस दिवसानंतर कांद्याची पुनर्लागवडीसाठी तयार होणारी रोपे उपटून नंतर ती लागवडीसाठी शेतातील वाफ्यात लावली जातात कांद्याच्या चांगल्या उत्पादनासाठी खरीपामध्ये एन फिफ्टी थ्री बसवंत सातशे ऐंशी फुले सफेद या जातींची तर रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी नासिक रेड फुले सुवर्णा या वाहनांची निवड केली जाते कांद्याचे पीक कोणत्याही हंगामात घेतले आणि लागवडीसाठी कुठलीही पद्धत वापरली तरी पिकातील तण नियंत्रण वेळेवर करणे आवश्यक आहे कारण पिकात तणांची वाढ भरमसाट झाली आणि दुर्लक्षित पिकात उत्पादनात पन्नास टक्क्यापर्यंत घट होते कांद्यात प्रामुख्याने दुधी शिपी हराळी गाजर गवत लोणा चंदन बटवा कुंजरू यासारखी तणे आढळतात कांदा पीक तणविरही ठेवण्यासाठी वेळेवर खुरपणी करणे आवश्यक आहे पीक पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पॅन्डॅमिथलीन तीस टक्के इ सी अडीच किलो प्रति हेक्टर किंवा पेन तेवीस पॉईंट पाच टक्के चारशे पंचवीस मिली प्रति हेक्टर या तणनाशकाची पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते आणि नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी यावेळी तणनाशक वापरणे शक्य झाले नाही तर रोपे पुनर्लागवडीनंतर तीन व सहा आठवड्यांनी खुरपणी करावी ते शक्य न झाल्यास उभ्या पिकात ऑक्झिप्लोरफिन या तणनाशकाची फवारणी करावी म्हणजे तणांचा योग्य बंदोबस्त होतो आणि पिकांची चांगली वाढ होऊन अपेक्षित उत्पादन म्हणजे आठ ते दहा टन प्रति हेक्टरी मिळेल तेव्हा कांदा पिकातील तणांचे वेळेवर करा नियंत्रण आणि चांगले उत्पादन मिळवा धन्यवाद